नमस्कार मंडळी आज आपण पौष्टिक असे चिले बनवत आहोत तर रव्याचे टिंडरे किंवा चिले म्हणू शकतात किंवा इन्स्टंट डोसे म्हणू शकतो आपण तर त्यासाठी आपण एक आज वेगळा इन्ग्रेडियंट वापरत आहोत तर मला इथे मार्केटमध्ये कच्ची पपई भेटली तर ती कच्ची पपई मी इथे सोलून घेते आहे त्याचे वरचं साल काढून घ्यायचं आणि किसून घ्यायची किसणीने आपण नेहमी चिले उत्तप्पा किंवा ढिंडरे त्याच्यामध्ये आपण गाजर कांदा टोमॅटो हे नेहमीचेच आपण इन्ग्रेडियंट वापरतो पण आज आपण हा वेगळा इन्ग्रेडियंट वापरून पौष्टिक असे डोसे किंवा उत्तप्पे आपण आज बनवत आहोत तर त्यासाठी ते पपईचे साल का कच्ची पपईचे साल किसून घे साल काढून घ्यायची आणि मधल्या बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि किसणीने किसून घ्यायची आहे ही कच्ची पपई आपल्याला आवश्यकतेनुसार आपण पपई किसून घेतलेली आहे इथे दोन छोट्या वाट्या रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आता यामध्ये आपण पपईचा किस टाकलेला आहे तसंच बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक तुम्ही किसून घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला जे पण भाज्या आवडत असतील त्या भाज्या या बॅटरमध्ये मिक्स करू शकतात इथे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं जिरं टाकायचं ओवा टाकायचा हिंग टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे हिरवी मिरचीपेक्षा तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला हळद वापरायची असेल तर तुम्ही हळदही यामध्ये ॲड करू शकतात आता हे सर्व जिन्नस छान एकत्र करायचे त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आणि एक साधारण दहा ते बारा मिनटं आपण भिजत ठेवायचं हे मिश्रण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं तर दहा बारा मिनटामध्ये रवा हे सर्व पाणी ओलावा हे तो शोषून घेतो आणि फुलून येतो मग त्यामध्ये अजून आवश्यकतेनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं बॅ बॅटर पातळ करून त्याचे डोसे किंवा डिंड्रे किंवा जाडसर उत्तपेप करून घेऊ शकतात तर इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कढीपत्ता हिंग मीठ जिरं मोरी हे सर्व जिन्नस टाकलेले आहेत आणि पाणी टाकून हे भिजवून ठेवणार आहे तर दहीसुद्धा मिक्स करून आपण झाकून ठेवायचं दहा ते बारा मिनिटांनी मिश्रण छान फुलून आलेलं आहे यामध्ये अजून मी थोडं पाणी टाकून थोडं ॲडजस्ट करणार आहे बॅटर आणि त्याचे गरम तळ्यावरती तेल टाकून छान उत्तप्पे करून घ्यायचे किंवा चिले करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकतात तर सकाळी रोज नाश्त्याला काय बनवायचं तर तुम्ही असे पौष्टिक उत्तप्पे किंवा चिले बनवू शकतात अशा प्रकारे आज आपण पौष्टिक असे चिले किंवा डिंट्री बनवलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू